खालच्या सभागृहातून वर येत आहे, तिथे शोकप्रस्ताव चाललाय, त्यामुळे मंत्र्यांचा परिचय किंवा हा नवनिर्वाचित सदस्यांचा जो परिचय आहे ते आल्यानंतर तो घेतला तर अधिक बरं होईल, तोपर्यंत आपण शोक प्रस्ताव सुरू करू शकू. विरोधी पक्ष नेत्यांचा परिचय हा तो सेम आला राहायचा. विरोधी पक्ष नेत्यांचा परिचय. मी निसत्र काळात शिवसेना नेता अंबादास एकनाथराव दानवे यांना दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता दिली आहे. त्यांना विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता दिल्यानंतर विधान परिषदेची पहिली बैठक असल्याने आता मी त्यांचा सभागृहास परिचय करून देत आहे. आपण नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय नंतर घेऊया, ठीक आहे. मग आता आपल्याला माननीय राष्ट्रपतींचा प्रस्ताव घ्यायचा आहे. माननीय सभापती महोदय, खरं म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये भारताच्या संविधानाने शेवटच्या माणसाला दिलेला जो न्याय आहे त्याची प्रचिती यावी अशा प्रकारचा निर्णय माननीय राष्ट्रपतींच्या निवडणुकीतून झाला. खरं तर आज या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण आभार मानूया की या देशाला त्यांनी असं संविधान दिलं की जे भाषणापुरतं मर्यादित नाहीये तर जे लेटर अँड स्पिरिटमध्ये समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता देत आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून आज श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या एक अतिशय सुविद्य अनुभवी समाजातल्या शेवटच्या माणसाशी जोडलेल्या आणि आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा राष्ट्रपती आपल्या भारताला लाभल्या, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज या सभागृहाच्या वतीनं त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव हा या ठिकाणी ठेवतोय. खरं म्हणजे श्रीमती द्रौपदी मुर्मू या लोकसेवेप्रती एक जिद्दी आणि समर्पित अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून ज्यावेळेस श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जीवन प्रवास लोकांच्या समोर आला तो थक्क करणारा अशा प्रकारचा जीवन प्रवास होता. विशेषतः संपूर्ण भारताला आणि विशेषतः सर्व स्त्रियांना श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जीवन संघर्ष हा भावूक करणारा आणि प्रेरणादायी आहे. घराणेशाही, अमर्याद संपत्ती, खानदानाचा दर्प, कुठलीही गोष्ट या ठिकाणी नसलेल्या आणि सामान्य माणसाला अभिमान वाटावा असा हा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. ओरिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी या छोट्याशा गावात अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला. त्यांचे आई वडील दोघेही पंचायत सदस्य होते. भुवनेश्वर येथे रमादेवी महाविद्यालयातून 1989 मध्ये त्यांनी कला शाखेतून पदवी धारण केली. त्यानंतर ओरिसा सरकारच्या सिंचन खात्यात त्यांनी कारकून म्हणून त्या ठिकाणी काम केलं. 1997 मध्ये रायरंगपूर नगरपंचायतीच्या नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं. श्रीमती द्रौपदी मुर्मू या ओडिशा राज्याच्या मंत्री म्हणून 2000 ते 2004 आणि 2004 ते 2009 या ठिकाणी रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणूनही त्या निवडून आल्या. आणि मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं.
खर म्हणजे ओडिशा मधील जिमा भारतीय जनता पार्टी आणि बीजू जनता दल यांचं युतीचं सरकार होतं त्या काळामध्ये त्या 2000 ते 2002 वाणिज्य आणि वाहतूक खात्याचे राज्यमंत्री आणि 2002 ते 2004 या कालावधीत मत्स्य व्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या कामाची पद्धत ही तळागाळात जाऊन करण्याची होती. त्यांचा सभागृहातला परफॉर्मन्स आणि सहभाग हा देखील अत्यंत चांगला होता आणि त्यामुळे 2007 मध्ये ओडिशा विधानसभेच्या वतीनं आमदारांना दिला जाणारा सर्वोत्तम आमदार पुरस्कार किंवा सदस्य पुरस्कार ज्याला नीलकंठ पुरस्कार म्हणतात हा पुरस्कार देखील सन्माननीय श्रीमती मुर्मूताई यांना त्या ठिकाणी देण्यात आला. 20 वर्षाच्या दांडग्या अनुभवासह त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळामध्ये ओरिसा सारख्या राज्यातील जे आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या सक्षमीकरणाकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. विविध योजना त्यांनी राबवल्या. खरं म्हणजे श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना 6वी 7वीत शिकवणारे शिक्षक विश्वेश्वर महतो आज 82 वर्षाचे आहे. ते असं सांगतात की द्रौपदी मुर्मू लहानपणापासूनच हुशार होत्या आणि फावल्या वेळेत महापुरुषांची चरित्र वाचायच्या. ते असं म्हणाले की द्रौपदी मुर्मू या वेळेत शाळेत यायच्या आणि सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं त्या द्यायच्या. काही समजलं नसेल तर प्रश्न विचारायच्या. आणि ते असं म्हणाले त्यावेळेसच मला असं वाटलं होतं की ही मुलगी शिकून मोठी अधिकारी होईल पण राष्ट्रपती होईल असं मात्र कधीच मला वाटलं नव्हतं. आज त्यांनी इतिहास रचलाय अशा प्रकारे अत्यंत अभिमानाने त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यासोबत त्यांच्या संदर्भात हा सगळा विषय त्या ठिकाणी मांडलाय. खरं म्हणजे राष्ट्रपती होण्यापूर्वी मयूरभंज येथे एका छोट्याशा स्वतःच्या घरामध्ये त्या ठिकाणी राहत होत्या. वयाच्या 64व्या वर्षी त्या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल झाल्या, पहिल्या महिला राज्यपाल झाल्या. आणि महिला राज्यपाल म्हणून किंवा त्या झारखंडच्या राज्यपाल म्हणून अतिशय उत्तम काम त्यांनी केलं. झारखंडमध्ये सर्व पक्षाच्या लोकांची ही मागणी होती की यांना पुन्हा झारखंडच्या राज्यपालपदी ठेवण्यात यावं आणि त्या एकमेव राज्यपाल अशा आहेत झारखंडमध्ये की ज्यांनी 5 वर्ष तर पूर्ण केलेच पण 5 वर्षाच्या पलीकडेही पुन्हा त्यांची नियुक्ती झाली आणि जवळजवळ 6.5 वर्ष झारखंडच्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं. खरं म्हणजे वैयक्तिक जीवनात खूप संकटांचा सामना त्यांना करावा लागला. दलित आदिवासी लहान मुलं यांच्या उत्थानासाठी झटणाऱ्या श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची व्यक्तिगत जीवनातील संकटांमुळे फार मोठी होरपळ झाली. एका पाठोपाठ त्यांची दोन्ही मुले पती आणि आई यांचं निधन झालं. अशा परिस्थितीत सामान्य माणूस असता तर तो कोलमडला असता त्याही कोलमडल्या पण पुन्हा उभ्या राहिल्या आणि त्यांनी स्वतःला समाजाप्रती समर्पित केलं. आजही त्यांची कन्या ही बँकेमध्ये नोकरी करते आणि त्यांच्या या संपूर्ण कामामध्ये कुठेही आता आपली आई राष्ट्रपती झाली आहे हा भाव नाही आहे कारण ते संस्कार आपल्या घरी त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत. त्यांनी खरं तर हे सगळे दुःखाचे दिवस विसरून त्या पूर्णपणे ताठ मानेनं त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. आज देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून या ठिकाणी त्या कार्यरत आहेतच पण त्यांच्याशी ज्यांचा संबंध आला त्यांना देखील त्यांच्या विनम्रतेनं मोहिनी पडते. त्यांच्या वाणीमध्ये गोडवा आहे. प्रत्येकाला त्या सन्मान देतात. प्रत्येकाशी आपुलकीनं बोलतात. एक आपण असं समजतो की राष्ट्रपती म्हणजे आपले पालक. ही पालकाची जी भूमिका असते त्या पालकाच्या भूमिकेत नेहमीच ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून खरं तर या निमित्ताने मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचंही अभिनंदन करेन आणि त्यांचेही आभार मानेन की त्यांनी आणि एनडीएच्या सगळ्या नेत्यांनी मिळून
हा एक अतिशय चांगला निर्णय घेतला आणि या आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये देशाला एक आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून मिळाल्या, देशाचा सन्मान आहे, आदिवासी समाजाचा सन्मान आहे, पण सर्वात जास्त देशाच्या लोकशाहीचा सन्मान आहे आणि याकरता भारताच्या संविधानाला आम्ही सलाम करतो की या संविधानाने ही व्यवस्था या ठिकाणी उभी केली। एक सामान्य शिक्षिका भारताची राष्ट्रपती होईल हे भारतीय लोकशाहीचे किती नितांत सुंदर आणि विलोभनीय अशा प्रकारचं रूप आहे। त्याचा हा प्रवास प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणार आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। माननीय उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड़जी यांच्याही अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी मी मांडतोय। भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सामाजिक क्रांतीचे चक्र गतिमान झाल्याचा संदेश नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीतून आपल्याला मिळाला आहे। महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती झालेली नेमणूक देशातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारी आहे, तर माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या नेमणुकीने शेतकऱ्याचा एक सुपुत्र हा उपराष्ट्रपतीपदी पोहोचलाय याचा देखील आपल्याला आनंद आहे। नवनिर्वाचित उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड़जी हे राजस्थानच्या झुंझुनू किथाना गावाचे आहेत। त्यांचा जन्म 18 मे 1951 मध्ये याच गावात झाला। ते अजूनही या गावाशी जुळलेले आहेत। त्यांच्या वडिलांचे नाव गोकलचंद आणि आईचे नाव केसरी देवी होते। श्री जगदीप धनखड त्यांच्या 4 भावांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण हे गावातील सरकारी शाळेत झालं। गावात प्रवेश करताच त्यांचं त्या ठिकाणी शेतीतलं घर लागतं। या घरामध्येच त्यांनी गावात महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण केंद्र उघडलं, मुलांसाठी इंग्लिश स्पीकिंग क्लासेस सुरू केले, संगणक अभ्यासक्रम देखील त्यांनी सुरू केला। इंग्रजीत बोलणारे धनखड हे गावातील आणि पंचक्रोशीतील पहिले व्यक्ती होते। त्यांची इच्छा की गावातील प्रत्येक मुलगा हा इंग्रजी बोलू शकला पाहिजे याच विचारातून त्यांनी काही वर्षापूर्वी स्पोकन इंग्लिशचे वर्ग आणि संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं। एक वाचनालय तिथे त्यांनी बांधलं आणि सर्व प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह त्या ठिकाणी त्यांनी केलाय। गेल्या 15 वर्षात 2500 अधिक महिलांना या ठिकाणी मोफत प्रशिक्षण देण्यात आलंय। गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात आली आहे। प्रशिक्षणादरम्यान महिलांना कापड आणि धाग्याचा खर्चही उचलावा लागत नाही, ही व्यवस्था करण्यात आली आहे। खरं म्हणजे श्री जगदीप धनखड़जी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत त्यांचा पोहोचण्याचा हा प्रवास खूप रंजक आहे। चित्तोडगड येथील सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी राजस्थानच्या प्रतिष्ठित महाराज कॉलेज जयपूरमधनं पदवी पूर्ण केली आणि भौतिकशास्त्रात BSc पदवी मिळाली। त्यानंतर 1978 मध्ये जयपूर विद्यापीठात LLB अभ्यासक्रमाला त्यांनी प्रवेश केला। जगदीप धनखड़जींनी कायद्याची पदवी घेतल्यानंतर सुरुवातीला राजस्थान उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली केली आणि 1988 पर्यंत ते देशातील नामवंत वकिलांपैकी एक वकील बनले। सीनियर काउन्सिल म्हणूनही डेजिग्नेटेड काउन्सिल झाले। धनखड़जींची माननीय धनखड़जींची राजकीय कारकीर्द सुमारे 30 वर्षाची आहे। 1989 मध्ये ते सक्रिय राजकारणात आले आणि त्याच वर्षी झुंझुनू येथून निवडणूक जिंकून 9व्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून आले। 1990 ते 1990 त्यांनी स्वर्गीय श्री चंद्रशेखरजी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले। त्यानंतर त्यांनी राजस्थानच्या राजकारणात प्रवेश केला। 1993 ते 1998 या काळात अजमेरा जिल्ह्यातील किसनगंज विधानसभेचे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देखील त्यांनी केले। 2019 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली। त्या काळामध्ये सातत्याने संविधानाची पायमल्ली होणार नाही याकरता त्यांनी अतिशय कडक निर्णय घेतले आणि तिथल्या सरकारसोबत समन्वय साधून कधी आवश्यकतेनुसार कडक निर्णय घेऊन त्यांनी संविधान
हे सर्वोपरी आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी एक नियम तयार केला आणि त्याचा दंडक घालून दिला. खरं म्हणजे संसदीय कामकाजाचा त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि ते विधितज्ञ देखील आहेत, सिनियर काउन्सिल आहेत, देशामध्ये उत्तम त्यांचं नाव आहे. अशा प्रकारचा एक विधितज्ञ हा कायदे मंडळाच्या प्रमुखपदी आणि उपराष्ट्रपतीपदी त्या ठिकाणी ते निवडून आले ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी त्यांचे देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो. माननीय राष्ट्रपती महोदया आणि माननीय उपराष्ट्रपती महोदय या दोघांच्याही अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी मी मांडतो आणि माननीय सभापती महोदय आपल्याला विनंती करतो की हा प्रस्ताव पास झाल्यानंतर आपल्या विधानमंडळाच्या मार्फत दोन्ही सभागृहातल्या प्रस्ताव जे आहेत ते माननीय राष्ट्रपती आणि माननीय उपराष्ट्रपती यांना आपण पाठवावे अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. सन्माननीय विरोधी पक्षनेते. आदरणीय सभापती महोदया,